पुढे जाऊया. कॉमेडियन कपिल शर्माला महाराष्ट्र महिला आयोगानं समन्स बजावलं आहे. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्ये कपिल शर्मानं गरोदर महिलेवर विनोद केला होता. यावर महिला आयोगानं कपिल शर्माला नोटीस पाठवून या प्रकरणी उत्तर मागितलं होतं. मात्र अजूनपर्यंत कपिल शर्मानं आयोगाच्या नोटीशीला कुठलंही उत्तर दिलं नाही, त्यामुळे महाराष्ट्र महिला आयोगानं कपिल शर्माला समन्स बजावलं आहे. या संदर्भात काही सवाल उपस्थित होत आहेत. कपिल शर्मानं महिला आयोगाच्या नोटीशीला उत्तर का दिलं नाही? 15 दिवसांच्या मुदतीनंतरही कपिलनं दखल का घेतली नाही? कपिल शर्मा महिला आयोगाला जुमानत नाही का? एका जबाबदार अभिनेत्याकडून हे अपेक्षित आहे का? हिअरिंग लावू आम्ही आणि ज्यांच्या असं मला कोणी सांगितलं आहे आणि माझी मला असं कळलेलं आहे की फेसबुकवरती त्यांनी काय अशी त्याची काही प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही रेफरंडम लावू की हे महिलांना कितपर्यंत पटत आहेत किंवा कोणाचा आक्षेप आहे. अहो, महिलांना जाऊ द्या. राज्य महिला आयोगाचा भयंकर आक्षेप आहे आणि राज्य महिला आयोग 5 करोड महिलांची जे महाराष्ट्राची महिला आहेत त्यांची आगेवाणी करतात, म्हणजे त्यांना हे दखल घ्यायलाच लागेल. आणि जर नाही आला तर त्यांना कळेल की कुणाबरोबर ते अशी हे इरिस्पॉन्सिबल भूमिका घेत आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.